हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द यूट्यूब चॅनल. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कालच जस्टमध्ये संध्याकाळच्या पारी वारं सुटलं होतं, त्याच्यामुळं बाजरीचा काढण्याचा प्लॅन झाला आहे आमचा. आणि पण कणसं काटूनच ठेवली होती आम्ही, सगळं चाललो आहे. आणि या ठिकाणी पोचता खडतर रस्ता, आणि आम्ही तिघंजण आलो आहे, मदर, भाऊ आणि मी. आणि पुढं जाऊ आपण बाजरीच्या वावरात जाणार आहे. आणि पहिल्यांदा इधरचा नजारा तुम्ही भन्नाट पाहू शकता किती चांगला. ना बाजूच्या वावरात पोचतो आणि मालक बोलला की लगेच पेंड्या जमा करून घ्यावा. आणि मागे ट्रॅक्टर आलेला आहे, तुम्ही लगेच मोजा आणि लगेच त्यांना टाकून द्या. टाकताच कंसची कणसावर पाय पण पडत होतं, त्याच्याबद्दल काहीच नाही वाटते जरा मला पण काय सांग. सो मित्रांनो, आत्ताच शेतसोबत आलो, त्याचे स्कूटी हंडा आणायला. आणि बाजरी थोडीफार पावसाने भिजली, म्हणजे जास्त नाही भिजली, थोडीफारच भिजली. बघू आपण आता हंडा आणणं घेऊन जाऊ, आणि किरेट्स आहे आणि फाळ पण घेऊन जाणार आहे. किरेटची आहेत पण गाईज शेवटची बाजली असल्यामुळे थोडीफार मेहनत तर करावीच लागते. त्याच्याबद्दल मी थोडीशी दसकट बिस्कट थोडी काढली या ठिकाणची. तर कणसं जमा करायची होती आणि फाळ पण आतरायची होती. एका फाळीवर जागा नव्हती. इथं आलो, लगेच कणसं भरायला सुरुवात केली. किरट पण थोडे लहानच होते, कणसं बसतच नव्हते. त्याच्यात थोडे मोठाले किरट असते तर बरं झालं असतं. थोडंफार मित्रांनो, कालच पाऊस झालता, त्याच्यामुळं लग्नाला पण जायचं होता बहिणीच्या. आले का कुठंच नाही जाता, आलो डायरेक्ट बाजरी. का गाईज आता नॉन स्टॉप आता गाडा घेऊन जाणार आहे. फर्स्ट मध्ये गाडा आणि काही किरेट आतमध्ये येत, आतमध्ये जाऊ आणि लगेच गाडा घेऊन तो लगेच जाणार आहे. आपण बघा तर कसा जातो. आणि ढकलायचा पण आहे, बघू नॉन स्टॉप गाडा आणि आम्ही आणि ओढणी. अरे घे ना, घे ना, घे ना पाटक्यात. हे मापात बसणार, हे त्याच्या बसत नाही. मित्रांनो, गेल्या टायमाला आपण एक धान्य आणले होते का, ते ह्याच गाडा आहे. आपण ह्याच गाड्यावाला या वेळेच ट्रॅक्टर नाही, आता रायडरच बनणार आहे. म्हणजे on a scale 1 to 10 she 100 gets everything that she wants in abundance knows how to be a lady. सो गाईज, बाजरी करायची होती, त्याच्यामुळं काय आता पाऊस आलाय, बघू आता. ए येऊ दे ना. नाय तेरे